गाड़ी बस चल सर तीस नौ 2023 रोजी संध्याकाळी आमच्याकडं सिराज खान नावाचा इसम हरवल्याची तक्रार आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर आम्हाला काही संशय निर्माण झाले. त्या संशयाची पडताळणी करत असताना आम्ही कुदळवाडी चिखली परिसरातील फुटेज चेक केले. फुटेज चेक करत असताना आम्हाला हरवलेला माणूस सिराज हा त्याच्या ओळखीच्या समशुद्धी नावाच्या इसमाबरोबर मोटरसायकलवर मुशीच्या दिशेने जात होता. त्या दाराने आम्ही शमशुद्दीनला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सखोल 4 ते 5 तास चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यांनी कुदळवाडी परिसरातून हरवलेला इसम सिराज खान याला त्याच्या मदतीनं जबरदस्तीनं मोटरसायकलवर घेऊन जाऊन चरवली आणि कडून डीवाय पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिम बाजूस मिलिटरीच्या असणाऱ्या फॉरेस्टमध्ये अंतर्गत भागामध्ये नेऊन त्याच्या डोक्यावरती हातोड्याने मार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली होती. हत्या केल्यानंतर ही बाब कुणालाही माहीत नव्हती, परंतु आरोपीने कबूल केल्यानंतर आम्ही तिथे व्हेरीफाय केले तर त्या जंगलामध्ये अंतर्गत भागामध्ये दलदलीचा भाग आहे, फॉरेस्ट आहे अशा 8 जणांच्या ठिकाणी नेऊन त्याचा खून करण्यात आलेला होता. मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर जो दुसरा इसम होता अनिस त्याचं फक्त नाव होतं, त्याने मोबाईल नंबर डिलीट केलेला असल्यामुळं त्याचा नंबरही नव्हता. परंतु आम्ही तांत्रिक विश्लेषण करून आमची एक टेकनिक मुंबईला पाठवली. मुंबईला पाठवल्यानंतर गोरेगाव परिसरामधून अनिस मोहम्मद खान या इसमास आम्ही ताब्यात घेतला. अनिस मोहम्मद खान हा फिरिस्ता होता, मजूर अड्ड्यावरती काम करून तो दैनंदिन जीवन जगत होता. त्याचा कुठलाही राहण्याचा पत्ता नव्हता, त्यामुळे गोरेगाव सरकारच्या ठिकाणी त्याला शोधणं एक आव्हानच होतं. परंतु आमच्या टीमने पूर्ण गोरेगाव परिसर शिंजून काढला आणि त्याला पकडण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये तपास असल्यामुळं ज्या गोष्टी समोर आल्या त्यामध्ये किडनॅपिंग आलं म्हणून 364 लावलेलं आहे, मर्डर झालं म्हणून 302 आलेलं आहे लावलेलं आहे आणि सहआरोपी असल्यामुळं 34 लावलेलं आहे. तपासामध्ये आम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी संशयित वाटतात. पोलीस कस्टडी आरोपीची 7 दिवसाची घेण्यात आलेली आहे आणि या 7 दिवसांमध्ये अजून काही गोष्टी पुढं येतात, वेगळी काही कारणं आहेत याचा शोध आम्ही घेत आहोत.